ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झालेला महाराज हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा सिनेमा 1860 मधील एका सत्यघटनेवर आधारित आहे. आमिर खानचा मुलगा जुनेद खानने या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. जुनेद सोबतच अभिनेत्री शर्वरी वाघ, अभिनेता जयदीप अहलावत आणि अर्जुन रेड्डी फेम अभिनेत्री शालिनी पांडे हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. सध्या सोशल मीडियावर शालिनीची प्रचंड चर्चा सुरू आहे आणि त्याचे कारण म्हणजे शालिनीने या सिनेमात साकारलेले पात्र. शालिनी या सिनेमात किशोरी हे पात्र साकारत आहे, जी जुनेद खान म्हणजेच करसन दासची मंगेतर दाखवली आहे. किशोरीचे हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. शालिनी नेहमीच सोशल मीडिया पासून लांब असते. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत शालिनीने याबद्दल खुलासा केला आहे. यावेळी शालिनी म्हणाली, मी नेहमीच सोशल मीडिया पासून लांब राहते कारण मी खूप सेन्सिटिव्ह आहे. एखाद्या गोष्टीचा माझ्यावर खूप लवकर फरक पडतो, यामुळे मी न्यूज जास्त बघत नाही. मी जास्त न्यूज पेपर देखील वाचत नाही, म्हणून मी इंस्टाग्राम वर पण जास्त ऍक्टिव्ह नसते. तर तुम्ही महाराज हा सिनेमा पाहिलात का आणि तुम्हाला शालिनीचा अभिनय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.